मैनेजमेंट अतिशय सुंदर प्रकार से केला। कुणाल वॉटर सप्लायर श्री राहुल शेठ थोरात, टेनिस क्रिकेट लाइव सचिन मुंडे, कवरेज संपूर्ण प्रतीक्षा डांस अकॅडमी प्रतीक्षा मैडम, प्रियदर्शनी फलके आणि विजय मोरे, इव्हेंट मैनेजमेंट कौस्तुभ शिंदे फोटोग्राफी, अंपायर श्री राजेंद्र डावकर, संतोष भालेराव, सतीश भालेराव, अक्षय निर्मळ, समालोचक मनोज बेल्लेकर, नरेश ढोमे, रामदास ढेरंगे, अलंकार वानखिले, चंदू शेटे, स्कोरर राहुल सईद, अंबर गावडे, कुणाल थोरात, बाळा शेवाळे, समालोचन कक्षाची सर्व जबाबदारी पार पाडणारे कैलास बांगर, सुखदेव पवार, मनोज धोत्रे, मोहन धोत्रे, मनोरंजन करणारे सुखदेव पवार, मनोज धोत्रे आणि मोहन धोत्रे, ग्राउंड तयार करणारे श्री नागेश वाघ, भरत सर, सुधा मावटी आणि संभाजी काळे सर, रोलर सौजन्य सनी बेल्लेकर डेव्हलपर्स आणि सर्व भरणा शिक्षण प्रसार मंडळाचा नॉन टीचिंग स्टाफ, वसंत मामा आणि त्यांची संपूर्ण टीम, अमोल फ्लेक्स अमोल दाभाडे, मधुबन प्रिंटर्स प्रियेश गांधे, शिवन्या स्पोर्ट्स वैभव पिंगळे, श्री स्पोर्ट्स कैलास भूमकर व यस टायगर्स आंबेगाव क्रिकेट असोसिएशन सर्व खेळाडू, या सर्वांचा मनापासून मी धन्यवाद देतो आणि त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे। मी त्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावर नावं ज्याप्रमाणे पुकारले त्याप्रमाणे आपण यायचं आहे। प्रथमतः संघाचं कौतुक या ठिकाणी होत आहे। आदरणीय जिल्हा प्रमुख मावलेबा कटके यांचा संघ या ठिकाणी विजेता ठरलाय शिवसंग्राम प्रीमियर लीगचा, त्यांचा त्यांच्या संपूर्ण टीमचा आणि त्यांच्या संघ मालकांचा या ठिकाणी आपल्या पाहुण्यांच्या समवेत त्या ठिकाणी छायाचित्र घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे। मी ज्या ज्या मान्यवरांची नावं पुकारली त्या सर्वांनी कृपया पुढे यायचं आहे, आपल्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू। चला चारही टीम समोर येऊन बसतील। चला मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीसवितरण सोहळा लगेचच या ठिकाणी सुरू होणार आहे। सर्व मान्यवर अतिथींना मी विनंती करेल, ओके लावूया आपण गाणं सर, फक्त चारही टीम्स ताबडतोब या, एक सॉन्ग वाजवा पटकने एक मिनिटामध्ये ताबडतोब। थँक्यू डीजे, थँक्यू। चला चारही टीम ताबडतोब समोर येतील या ठिकाणी, लगेचच आपण पाहतोय मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत। आजचा खरं तर शिवसंग्राम प्रीमियर लीगचा महानतेम सोहळा या ठिकाणी रंगला, सर्वांनी मोलाची साथ दिली, सर्वजण आज दादांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल सर्वांचं खासदार शिवयदादा आदरराव पाटील आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। लगेचच या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा जो संपन्न होणार आहे। सर्व चारही टीम समोर या, समोर येऊन बसतील चारही टीम। चला ताबडतोब बापदार, हा माणूस थोर लंगरू बापदार, याच्या पुढा फिके शंभर, याच्या पुढा फिके शंभर, शिवाजी दादा, शिवाजी दादा आढळ राव खासदार साऱ्या एक नंबर। थँक्यू, धन्यवाद डीजे, माध्यमांना विनंती करेल आपण तुमचं स्थानाबद्दल पहा या ठिकाणी पुढील कार्यक्रम आहे। मी राजू सरकड बोलतो, राजू सर आपल्याला
अनुभव आम्हाला आहे आणि म्हणून हे काम सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं, त्याबद्दल त्यांचा सन्मान अक्षय सरांच्या हस्ते संपन्न होत आहे. आदरणीय अक्षय सर, अपूर्व सर, आदरणीय माऊली शेठ, आदरणीय अरुण भाऊगिरे, आदरणीय सुरेश भाऊ भोर या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर कुणाल वॉटर सप्लायर्स, भगवान शेठ पोखरकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी यांचा सन्मान होत आहे. मी कृपया सर्वांना विनंती करतो, मी मगाशी नावं वाचली, वैभव मांडववाले, विशाल लाईट, विशाल गोरे, कुणाल वॉटर सप्लायर्स, राहुल शेठ थोरात प्रतिनिधी असले तरी चालेल, टेनिस क्रिकेट लाईव्ह सचिन मुंडे, कव्हरेज अतिशय सुंदर पद्धतीने सादर केलं, आपलंही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. प्रतीक्षा डान्स अकॅडमी, प्रतीक्षा मॅडम कृपया लवकर यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी होतो आहे. यानंतर प्रियदर्शनी फलके आणि विजय मोरे सर यांना मी विनंती करतो आणि त्यांचे कॅमेरामन यांनाही विनंती करतो. इव्हेंट मॅनेजमेंट ॲडमाईन क्रिएशन या संस्थेच्या मार्फत अतिशय सुंदर प्रकारचं काम आपण या काळात केलेलं आहे, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय अक्षय सर असतील, आदरणीय माऊली आबा असतील, अपूर्व सर असतील, आदरणीय अरुण भाऊ गिरे असतील, आदरणीय सुरेश भाऊ असतील, आदरणीय भगवान शेठ पोखरकर असतील, या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान होत आहे. प्रियदर्शनी फलके मॅडम आणि विजय मोरे सर. त्यानंतर गेली अनेक दिवस दादांचं काम करणारे आणि या सर्व खेळाची छायाचित्रं असतील, पाहुण्यांच्या सन्मानाची छायाचित्रं असतील, ती सुंदर पद्धतीनं या ठिकाणी आपल्या समोर आणण्याचं काम ज्यांनी केलं ते अतिशय लाडके आमचे कौस्तुभ शिंदे फोटोग्राफर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. आदरणीय कौस्तुभ शिंदे फोटोग्राफी. यानंतर मी सर्व पंचांना विनंती करतो आहे की आपण पुढे यायचं आहे. प्रथमतः श्री राजेंद्र डावखर, त्यानंतर श्री संतोष भालेराव, श्री सतीश भालेराव आणि श्री अक्षय निर्मळ या चारही पंचांना विनंती करतो, आपण एकाच वेळेला यायचं आहे. कृपया सर्व पंचांनी अतिशय सुंदर पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम पाळून आपण या ठिकाणी सामन्यांचं पंचक म्हणून काम केलेलं आहे. कृपया विनंती आहे सर्व पंचांना. चला सर, सगळे चला. श्री राजेंद्र डावकर सर, श्री संतोष भालेराव, श्री सतीश भालेराव, श्री अक्षय निर्मळ या सर्व पंचांचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार देऊन सन्मान होत आहे. आदरणीय अपूर्व आढळराव सर आणि सर्व मान्यवर या ठिकाणी पंचांना सन्मानित करतायत. यानंतर मी ज्यांनी खरोखरच हे 7 दिवस अतिशय सुंदर प्रकारचं क्रिकेटचं समालोचन करून यूट्यूब, फेसबुक असेल आणि लाईव्ह प्रेक्षेपणामध्ये आपल्या आवाजाने ज्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली त्या सर्व समालोचकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मी प्रथमतः निमंत्रित करतोय बुलंद आवाज मनोज बेल्लेकर. मनोज बेल्लेकर यांना विनंती आहे. एक आधार कार्ड सापडलंय, पाकिट सापडलंय, कृपया कोणाचं असेल ते घेऊन जाणे. आदरणीय पंचांचा सन्मान होत आहे आणि प्रथमतः मी मनोज बेल्लेकर यांना निमंत्रित करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचंय. मनोज बेल्लेकर अतिशय सुंदर समालोचन यांनी 7ही दिवस केलं, त्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी अक्षय सरांच्या वतीनं संपन्न होत आहे. यानंतर मी विनंती करतोय
आदरणीय नरेश ढोमे सर, हाँ प्रथम दाता डान्स अकॅडमी, आदरणीय प्रतीक्षा मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. आदरणीय नरेश ढोमे, अतिशय सुंदर प्रकारचं समालोचन सरांनी केलेलं आहे. समाजकारण, राजकारण आणि खेळाचं सुद्धा अतिशय सुंदर प्रकारचं काम नरेशजी ढोमे अनेक वर्षापासून करत आहेत. त्यांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर मी निमंत्रित करतोय आदरणीय रामदास ढेरंगे, माऊली अबा यांच्या हस्ते आणि आदरणीय अक्षय सरांच्या हस्ते या ठिकाणी नरेशचा सन्मान होत आहे. अतिशय सुंदर प्रकारचं सहकार्य आपण केलं, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. यानंतर मी रामदास ढेरंगे यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर अतिशय सुंदर प्रकारचं सातही दिवस ज्यांनी अतिशय उत्तम प्रकारचं समालोचन तरच केलं परंतु व्यासपीठावरची वेळोवेळी दिलेली जबाबदारीसुद्धा पार पाडली, ते अलंकार बांखेले यांचासुद्धा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होते. केवळ समालोचकच नाही तर व्यासपीठावरील अनेक कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी सुंदर पद्धतीने हाताळले, त्याबद्दल त्यांचाही सन्मान आदरणीय मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. आदरणीय भगवान सेठ पोखरकर माजी सभापती यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर शेवटी चंदू शेटे यांचाही सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपला हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय चंदू शेटे, अतिशय सुंदर प्रकारचं समालोचन यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर मी विनंती करतोय स्कोरर, अतिशय बिनचूक असं काम करणारे राहुल सईद आणि अंबर गावडे या दोघा जणांना मी निमंत्रित करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय राहुल सईद आणि अंबर गावडे आणि कुणाल थोरात आणि बाळा शेवाळे या चौघांनाही मी निमंत्रित करतोय की आपण अतिशय सुंदर प्रकारचं काम या ठिकाणी केलं आहे. जी समालोचकाला माहिती देण्याचं काम होत असतं ती माहिती आपल्याकडनं अतिशय बिनचूक आणि चांगल्या प्रकारची झाली, त्याबद्दल आपला सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. आणि यानंतर सर्वात महत्त्वाची जबाबदारी, या सर्वांचं कोऑर्डिनेशन करणारे, समालोचन कक्षाची सर्व जबाबदारी पार पाडणारे आमचे कैलासजी बांगर, अतिशय सुंदर प्रकारचं 7 दिवस यांनी काम केलेलं आहे. दुपारपासून तर रात्री 2-3 वाजेपर्यंत आदरणीय कैलास बांगर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी काम करत होते. मी आदरणीय कैलासजी बांगर यांना विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. अतिशय सुंदर प्रकारचं सहकार्य कैलासजी बांगर प्रत्येक वेळेस आम्हाला करत असतात. त्यानंतर 2 छोटेसे या ठिकाणी मनोरंजन करणारे जे आहे, सुखदेव पवार, मनोज धोत्रे आणि मोहन धोत्रे, या दोघांनाही या ठिकाणी निमंत्रित करतो आहे. सुखदेव पवार असतील, मनोज धोत्रे असतील, मोहन धोत्रे असतील, कृपया विनंती आपल्याला पटकन यायचं आहे. जरी आपण या ठिकाणी तुमचा चेहरा दिसत नसला परंतु त्या पाठीमागचं काम आणि त्या पाठीमागची कलाकृती अतिशय सुंदर होती, त्याबद्दल तुम्हा तिघांचाही सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर ग्राउंड तयार करणारे श्री नागेश वाघ, सुदाम आवटी आणि आमच्या न्यू इंग्लिश स्कूलचे प्राध्यापक भरत सर आणि संभाजी काळे सर, या चारही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ग्राउंड तयार करणं हे काम तसं पाहिलं तर सोपं नाही परंतु या अल्पावधीच्या काळामध्ये हे काम आपण केलं त्याबद्दल आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. आदरणीय नागेश वाघ सर, भरत सर, सुदाम आवटी सर आणि संभाजी काळे सर या चारही जणांना या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सनी बेल्लेकर डेव्हलपर्स असतील तर त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि सर्व नॉन टीचिंगचा स्टाफ यांचा जो काही प्रमुख आहेत आमचे वसंत मामा, त्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतो आहे. अतिशय गेली 2 वर्ष मामांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात या मैदानावर काम करत असताना या कामगाराकडून
काम करून घेणं याच्या बाबतीत सुद्धा मामांचं या ठिकाणी वेळोवेळी सहकार्य आहे म्हणून त्यांचाही सन्मान होत आहे. यानंतर अमोल फ्लेक्सचे मालक आदरणीय अमोल दाभाडे सर असतील तर आपण या ठिकाणी व्यासपीठावर आपला सन्मान होत आहे. मधुबन प्रिंटरचे मालक प्रियश गांधी आणि शिवन्या स्पोर्ट्स वैभव पिंगळे याला विनंती आहे की खूप सुंदर प्रकारची आपण ही जी काही जर्सी तयार केलेली आहे भारतीय जी काही इंडियन प्रीमियर लीग आहे IPL त्याच्या धर्तीवर आपण या ठिकाणी आपले सगळे ड्रेस बनवले आणि ती जर्सी आपण या ठिकाणी खेळाडूंना दिली त्याबद्दल वैभव पिंगळे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. स्त्री स्पोर्ट्सची कैलास शुभम भूमकर असतील त्यांनाही विनंती आहे. यानंतर यस टायगर्स आंबेगाव क्रिकेट असोसिएशनचे सर्व खेळाडू यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत आणि सर्वजण या ठिकाणी आले असतील तर आपला सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यस टायगरचे आंबेगाव क्रिकेट यस जे टायगर चला सगळे वर चला. कृपया आपल्याला विनंती आहे आपण खूप या ठिकाणी मेहनत 2-2, 3-3 वाजेपर्यंत घेतलेली आहे आपला सन्मान करणं आमचं कर्तव्य आम्ही समजतो. त्यांचं म्हणणं आहे की सर्वांनी मिळून एकांचा सन्मान करा फोटो तरी काढा सर्वांनी समोर उभे राहा सगळे. अतिशय सुंदर प्रकारची कामगिरी या सर्व टीमनी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद. आणि आपण आता वळतोय संघांच्या बक्षिसांकडे. प्रथमतः आपण सहभागाची सन्मानचिन्ह या ठिकाणी ज्या 8 संघांना देणार आहोत त्या 8 संघांचे मालक यांना मी निमंत्रित करणार आहे. प्रथमतः हॉटेल साई छत्रपती लोणी संघ मालक श्री गणपत सेठ भोसले आपल्याला विनंती आहे की आपला सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आदरणीय गणपत सेठ भोसले आहे का ठीक आहे. त्यानंतर ॲरोस्पोर्ट सागर अप्पा किंग 11 शिरूर लक्ष्मण दादा गव्हाणे आणि सागर दादा दंडवते कृपया आपण असाल तर आपल्याला विनंती आहे. त्यानंतर मी महाराणा स्पोर्ट्स मनसर श्री स्वप्नील बाबा मेंढे आणि श्री लक्ष्मण थोरात भक्ते यांना विनंती करतोय आपण जर असाल तर आपलाही या ठिकाणी सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. ठीक आहे. आदरणीय पुढची टीम आहे आयुष 11 चिखले विकास सेठ पावडे आहेत का चला. त्यानंतर साई मंगल पोलट्री मोरया वॉरियर्स श्री महेश वाघे आणि राम शिंदे नावं पुकारते त्याप्रमाणे ट्रॉफी लावा. आणि शेवटी त्यानंतर जिल्हा प्रमुख युवासेना बापूसाहेब शिंदे स्पोर्ट फाउंडेशन रांजणगाव पैलवान बापूसाहेब शिंदे जिल्हा प्रमुख युवासेना ठीक आहे जे असतील त्यांचं सन्मान या ठिकाणी आपण. नंतर नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे श्री प्रमोद नाना भानगिरे नगरसेवक पुणे. त्यानंतर देवेंद्र शॅट स्पोर्ट्स फाउंडेशन मनसर बाबाजी शेठ टेमगिरे आहे का चला पटकन. आदरणीय देवेंद्र शाह स्पोर्ट्स फाउंडेशन मनसर बाबाजी शेठ टेमगिरे यांच्या वतीनं सन्मान स्वीकारतोय का ठीक आहे. राहुल शेठ थोरात विकास शेठ बानखेले यांना विनंती आहे. फलंदाज म्हणून श्री अमर गोरे राजगुरुनगर याला सन्मानित करतोय. मी अमर गोरे यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. हां सायकल या ठिकाणी या खेळाडूला बक्षीस श्री अमर गोरे राजगुरु नगरला अतिशय सुंदर प्रकारे स्पोर्ट्स सायकल बेट्स बॅट्समॅनला सायकल
या ठिकाणी देण्यात येणार आहे. बेस्ट बॅट्समॅन. यानंतर बेस्ट बॉलर सरलाय बाळा शेवाळे आंबेगाव. बेस्ट बॉलर बाळा शेवाळे आंबेगाव याला सुद्धा या ठिकाणी सायकल देण्यात येणार आहे. बेस्ट बॉलर. यानंतर आपण बक्षीस देतोय मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीजचा बरं ठीक आहे. यानंतर आपण आता चौथ्या क्रमांकाचा संघ आपण प्रथम घेतोय. चौथ्या क्रमांकाचा संघ ज्याने ट्रॉफी पटकावली आहे आणि संघ मालकाला एक गाडी बक्षीस आहे. निमदरी फायटर शिवसेना जुन्नर विधानसभा विकी भाऊ पारखे. संघ मालकांना विनंती आहे की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. विकी भाऊंच्या वतीनं सुद्धा 9 सन्मानपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे संघांना. मी आदरणीय विकी भाऊ पारखे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जे काही 9 खेळाडू आहेत संघामध्ये, जे 15 खेळाडू होते त्यातील 6 खेळाडूंना ते सन्मानपत्र दिलेलं आहे. राहिलेले 9 खेळाडू चला विकी भाऊंच्या वतीनं जे परिवाराच्या वतीनं त्यांच्या संपूर्ण युवासेना परिवाराच्या वतीनं संघाच्या टीमला 9 सन्मानपत्रक त्या ठिकाणी आहे. विके भाऊंचं देखील मनपूर्वक आभार ओळखू राजू सर. चतुर्थ क्रमांक निमदरी युवासेना, कृपया आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आलेत सर्व त्यांचं ओके. आदरणीय विकी भाऊ पारखे संघ मालक आहेत, कृपया आपलंही ह्या ठिकाणी योगदान मोलाचं आहे. सर्वांना खाली बसवा खेळाडूंना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संघासाठी. थांबा जरा, मोटरसायकल या ठिकाणी येत आहे. या ठिकाणी गाडी या ठिकाणी आलेली आहे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या मोटरसायकलचं वितरण होत आहे. बक्षीस म्हणून या ठिकाणी ही मोटरसायकल संघ मालक आदरणीय विकी भाऊ पारखे यांना देण्यात येत आहे. कृपया खेळाडूंना विनंती, आपण थोडंसं खाली जाऊन नंतर बदल करा. संघ मालकांना विनंती. हा ठीक आहे. यानंतर मी संघ पुकारतोय
ज्या संघाने तृतीय क्रमांक भटकावला, ज्ञानदास स्पोर्ट्स फाउंडेशन खेड विधानसभा, श्री भगवान सेठ पोखरकर माजी सभापती खेड यांचा हा संघ आहे, ज्ञानदास स्पोर्ट्स फाउंडेशन खेड विधानसभा। खेळाडूंना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। ज्ञानदास स्पोर्ट्स फाउंडेशन खेड विधानसभा, श्री भगवान सेठ पोखरकर संघ मालक आणि त्यांचे सर्व खेळाडू यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। ज्ञानदा स्पोर्ट्स फाउंडेशन खेड विधानसभा, श्री भगवान सेठ पोखरकर यांचंही मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळालं। आदरणीय भगवान सेठ पोखरकर यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद। मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संघ मालक आणि नजरचुकीने एक दोन सन्मान राहिलेले, डीजे ऑपरेटर अभिनव यादव आणि करण कोल्हे दोघांनी वर यायचंय। हां, संघ मालकांना या ठिकाणी मोटरसायकल द्यायची आहे। आकर्षक टू व्हीलर बाईकचं वाटप मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। यांच्यानंतर अतिशय सुंदर प्रकारचं काम डीजे ऑपरेटरने केलेलं आहे। अभिनव यादव आणि करण कोल्हे या दोघांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। नजरचुकीने आपल्या दोघांचा सन्मान राहिला होता, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। आदरणीय सभापती साहेब यांना आकर्षक अशी टू व्हीलर प्रदान करण्यात येत आहे मान्यवरांच्या हस्ते। आदरणीय अपूर्व सर, आदरणीय अक्षय आढळराव पाटील, आदरणीय अरुण भाऊ, आदरणीय सुरेश भाऊ, आदरणीय सर्वच मान्यवर व्यासपीठावरील यांच्या हस्ते या ठिकाणी संघ मालकांना या ठिकाणी ही जी आकर्षक अशी बाईक या ठिकाणी देण्यात येत आहे। अभिनंदन सभापती साहेब। यानंतर ज्या संघानं द्वितीय क्रमांक पटकावला आहे तो संघ आहे आदर्श सरपंच दत्ताभाऊ गंजाळे लेवान, संघ मालक सुजित भाऊ देशमुख। या संघानं या स्पर्धेतला द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे। त्या सर्व संघ मालक आणि त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आपला या ठिकाणी बक्षीस स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे। द्वितीय क्रमांक पटकावला आहे आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजाळे इलेवन, संघ मालक सुजित भाऊ देशमुख यांनी या ठिकाणी हा क्रमांक पटकावला आहे। अतिशय सुंदर प्रकारचा खेळ दत्ता गांजळ इलेवन बारामती विधानसभा संघाने केला। सुरुवातीची मॅच त्यांनी गमावली, परंतु नंतरची मॅच पुन्हा जिंकली आणि द्वितीय क्रमांक पटकावलाय त्यांनी। बलाढ्य अशा शिरूर हवेली संघाच्या दरम्यान त्यांचा सामना झाला आणि त्यामध्ये चुरूर हवेली संघाने बाजी मारली। आणि यानंतर मी आता बक्षीस पुकारतोय मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्यातील गाडी। हां, द्वितीय क्रमांकाची सुजित भाऊ देशमुख संघ मालकांना या ठिकाणी आकर्षक अशी टू व्हीलर प्रदान करण्यात येत आहे।
फक्त एक विनंती आहे, बक्षीस मिळवलेल्या संघांनी कृपया हे सगळं एक नंबरचं बक्षीस झाल्यानंतर या समोर यायचं आहे आणि आपली व्हिडिओ शूटिंग काढली जाणार आहे. कृपया चारही संघांना विनंती की आपण या ठिकाणी पूर्ण बक्षीस वितरण झाल्यानंतर या समोर यायचं व्यासपीठाच्या. हां, एक प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यापूर्वी मी कोणत्याही टीमच्या एका खेळाडूला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करणार आहात का. जर कोणी मनोगत व्यक्त करणार आहात या स्पर्धेविषयी तर निश्चितपणे आपण पुढे यायचं आहे आणि या स्पर्धेबद्दल आपल्याला आलेला अनुभव. चला, चारही संघांचे एक एक प्रतिनिधी आला तरी चालेल. हा, निमदरी फायटर शिवसेना असेल, ज्ञानदास स्पोर्ट्स फाउंडेशन असेल, आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजाळे असतील आणि ज्ञानेश्वर आबा कटके फाउंडेशन शिरूर हवेली. या चारही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. ठीक आहे, यानंतर मॅन ऑफ द सिरीज सुशांत, मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावलाय आसिफ शेख शिरूर हवेली. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. आकर्षक असे सायकल या ठिकाणी त्याला प्रदान करण्यात येत आहे. एक प्रतिनिधी या ठिकाणी स्पर्धेबद्दल आपलं मत व्यक्त करतोय. नमस्कार, मी अक्षय तावरे, बारामती. नक्कीच आतुरता होती या स्पर्धेची. सुशांत दादांनी आम्हाला या स्पर्धेसाठी नक्कीच थोडासा अगोदर कॉल केला होता आणि आम्हाला सांगितलं होतं की या स्पर्धेसाठी तुमच्या टीमला एक स्पॉन्सरसुद्धा आहेत, त्यांची इच्छा आहे तुमच्या टीमला स्पॉन्सरशिप देण्यासाठी. आणि नक्कीच सरपंचांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आणि आम्ही या स्पर्धेमध्ये खेळू शकलो. तर स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर एक अव्वल दर्जाची, म्हणजेच सध्या तरी महाराष्ट्रातील मला वाटते की ही एक नंबरची स्पर्धा आहे आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या हस्ते हे जे ग्राउंड झालं आहे आणि मला वाटते की असे ग्राउंड सर्व भागात तयार व्हायला पाहिजे आणि सर्व ग्रामीण खेळाडूंना असतील, शहरातील खेळाडूंना असेल, अशा ग्राउंडवरती खेळण्याची संधी मिळावी आणि यातूनच नवोदित खेळाडू तयार व्हावे अशीच या ठिकाणी. अक्षयने जे मत व्यक्त केलं अतिशय सुंदर प्रकारचं मत यांनी व्यक्त केलं, धन्यवाद अक्षय. यानंतर आजच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच पटकावली राहुल सातव शिरूर हवेली. मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलाय राहुल सातव शिरूर हवेली. स्मार्ट वॉच आजच्या अंतिम सामन्यातला मानकरी ठरलाय राहुल सातव शिरूर हवेली. मान्यवरांच्या हस्ते त्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मगाशी मी सूचना सांगितली सर्व चारही टीमच्या खेळाडूंनी आणि मालकांनी आपल्या बक्षिसासह इथे यायचं आहे. आपला एक सुंदर प्रकारचा व्हिडिओ तयार करण्यात येणार आहे. आणि आता मी ज्या संघाने ही शिवसंग्राम प्रीमियर लीग चा किताब पटकावलाय तो संघ आहे पैलवान ज्ञानेश्वर आबा कटके फाउंडेशन शिरूर हवेली. आदरणीय माऊली आबा कटके संघ मालक यांना खूप खूप धन्यवाद. संघाला विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आणि या शिवसंग्राम प्रीमियर लीगचा करंडक आपण पटकावलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद आणि सहर्ष स्वागत अभिनंदन. अतिशय चुरशीच्या पहिल्या दिवसापासून या संघाने खेळ केला, अतिशय शांत डोक्याने खेळ करणारी ही टीम म्हणून ओळखली जाते. आदरणीय आबांची ही टीम आहे. सुंदर प्रकारचा खेळ, कौशल्य, चपळपणा, उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये या संघाने या शिवसंग्राम प्रीमियर लीगमध्ये आपला दबदबा कायम केला. त्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे.
आदरणीय अक्षय सर, आदरणीय अपूर्व सर, आदरणीय अरुण भाऊ, आदरणीय माऊली आबा, आदरणीय सुरेश भाऊ आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी या टीमला बक्षीस देताना आपल्याला दिसतात. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. खूप खूप धन्यवाद आबा आणि त्यांच्या सर्व खेळाडूंचं मनापासून धन्यवाद. आणि आता संघ मालकाला जी सुंदर प्रकारची टू व्हीलर बाईक या ठिकाणी देण्यात येणार आहे ती सुद्धा या ठिकाणी संघ मालक माऊली आबांनी स्वीकारायची आहे. खेळाडूंना विनंती आहे कृपया थोडंसं आता सर्व चारही टीमचे खेळाडू समोर या. आपले बक्षीस काय असेल ते गाडी सायकल आपली ट्रॉफी घेऊन समोर यायचं आहे. एक चांगल्या प्रकारचा व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे. आदरणीय आबांना या ठिकाणी संघ मालक म्हणून जी टू व्हीलर बाईक दिलेली आहे तिच्यावर बसून ते आनंद घेत आहेत. अतिशय सुंदर प्रकारचं माऊली आबांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं आणि त्यांचा संघसुद्धा या ठिकाणी जिंकला त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि या सर्व संघ मालकांना खेळाडूंना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावरच्या समोरच्या भागामध्ये प्रत्येक टीम संघ मालक त्यांचं बक्षीस घेऊन या ठिकाणी समोर थांबायचं आहे. हा प्रत्येक टीमच्या कॅप्टननी आदरणीय सुशांत भाऊला भेटायचंय पहिल्यांदा. पहिल्यांदा फोटोग्राफी करून घेऊया. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर चॅनल को सबस्क्राइब करो और बेल आयकॉन को दबाना बिल्कुल मत भूलना.